नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकार या विषयामध्ये आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे सहकारी संस्थेचं संघटन। या सहकारी संस्थेच्या संघटनामध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना या विषयी आपण त्याची डायग्रॅम बघितली, त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा दिला होता सभासद, त्यानंतर सहकारी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी आणि त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सचिव हे दिलेले होते। त्यामध्ये आपला पहिलाच घटक चालू आहे सभासद। मागील लेक्चरला या ठिकाणी आपण सभासद आणि त्या सभासदांविषयीचे या ठिकाणी सभासदाचा अर्थ, व्याख्या आणि सभासदांची पात्रता आणि शेवटी सभासदांचे प्रकार अभ्यासले। आत्ताच्या लेक्चरला आपण सभासदांचे अधिकार हे अभ्यासणार आहोत। त्या अगोदर सभासद म्हणजे काय हे परत एकदा मी तुम्हाला सांगतोय। जी व्यक्ती सहकारी संस्थेची प्रवेश फी भरते आणि या ठिकाणी समान हेतूने एकत्र येते, सर्वांचं कल्याण करण्यासाठी एकत्र येते, त्या व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद असे म्हणतात। आणि या सभासदांमध्ये पात्रता पाहिलं तर ती व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात, त्या गावात, त्या तालुक्यातच असावी, अशाच व्यक्तींना आपण सहकारी संस्थेचे सभासद करून घेऊ शकतो। त्यामध्ये सहकारी संस्था, भागीदारी संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार हेही सभासद होऊ शकतात। ते पात्रतेत अभ्यासलं आपण। त्यानंतर या ठिकाणी सभासदांचे प्रकार ते पण थोडक्यात सांगतोय। पहिला प्रकार होता क्रियाशील सभासद, दुसरा प्रकार होता अक्रियाशील सभासद, तिसरा प्रकार होता सहयोगी सभासद आणि चौथा प्रकार होता या ठिकाणी नाममात्र सभासद। आता हे सभासदांचे प्रकार पाहिल्यानंतर हा आत्ताचा पुढचा घटक आहे सभासदांचे अधिकार। तर ती डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सभासदांचे अधिकार कोणकोणते आहेत। सहकारी संस्थेचा सभासद आणि त्या सभासदांचे अधिकार अगोदर मुद्दे वाचतो, नंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन विचारात घेऊ। पहिला प्रकार बघा, भाग प्रमाणपत्र मिळवणे। दुसरा अधिकार बघा, म्हणजे पहिला अधिकार भाग प्रमाणपत्र मिळवणे, दुसरा अधिकार आहे सभेबाबत अधिकार, तिसरा अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार, चौथा अधिकार आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, पाचवा अधिकार आहे लाभांश कॉमा वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार, सहावा अधिकार आहे वारसांबाबत अधिकार आणि सातवा अधिकार आहे इतर अधिकार। म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदाचे एकूण 7 अधिकार दिलेले आहेत। डायग्रॅम बघितली की तुमच्या लक्षात येईल सभासदांचे वेगवेगळे अधिकार आहेत। आता पहिला अधिकार आहे तो आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करूया। तुम्ही बघा नीट व्यवस्थित, सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार, पहिला अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे। म्हणजे क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि ते हस्तांतरित करण्याचा व जमा केलेली रकमेची पावती मिळविण्याचा अधिकार आहे। म्हणजे सभासद हा सहकारी संस्थेचा भाग खरेदी करतो, शेअर्स खरेदी करतो, ते मिळविणे, हस्तांतरित करणे आणि या ठिकाणी ज्या भागांची रक्कम भरलेली आहे त्याची पावती मिळविण्याचा पहिला अधिकार आहे। दुसरा अधिकार आहे सभेबाबत अधिकार, म्हणजे सहकारी संस्थेच्या क्रियाशील सभासदाला या ठिकाणी सर्वसाधारण सभेची सूचना मिळवणे, सभेस उपस्थित राहणे, सभेमध्ये चर्चा झाली तर त्यात सहभाग घेणे व सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार असतो। तिसरा या ठिकाणी अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार। व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा
अधिकार सभासदास असतो. म्हणजे व्यवस्थापन समितीबाबतही त्याला काही अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर चौथा अधिकार आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधकाकडे अर्ज करता येतो. म्हणजे सहकारी संस्थेचा प्रमुख संस्थेची नोंदणी करण्याचा अधिकार निबंधकाकडे आहे. जर सभासदाला वाटलं काही या ठिकाणी त्याला चौकशी करायची असेल तर तो सहकारी संस्थेच्या निबंधकाकडे अर्ज करतो आणि निबंधकाला जी काय माहिती आवश्यक आहे ती पुरवत असतो आणि निबंधक त्या पद्धतीने त्यांना माहिती देऊ शकतो. त्याला तो चौकशी करण्याचा सुद्धा सहकारी संस्थेने अधिकार दिलेला आहे. त्यानंतर पाचवा अधिकार आहे लाभांश कॉमा वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळविण्याचा व व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळविण्याचा अधिकार सभासदास असतो. म्हणजे सहकारी संस्थेचं जे काय भाग खरेदी केलेले असतात सभासदाने दरवर्षी त्याला लाभांश दिला जातो. कॉमा जे काय एखाद्या वस्तू वाटप केल्या असतील वार्षिक सभेत तर त्या वस्तू व इतर काही सेवा दिल्या असतील त्याही मिळविण्याचा सभासदांना अधिकार आहे. त्यानंतर सहावा अधिकार बघा वारसांबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसदार नोंदवणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार असतो. म्हणजे सभासद भाग खरेदी करत असताना स्वतःच्या नावाने खरेदी करतो परंतु त्याच्या पश्चात त्याच्या मृत्यूनंतर त्या भागांचे त्या सभासदाचा वारसदार म्हणून तो आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव वारस म्हणून संस्थेत देण्याचा त्याला अधिकार असतो. आणि सातवा इतर अधिकार सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व पत्रके. म्हणजे जे काय वर्षभरामध्ये हिशोब पुस्तके असतील इतर काय लिखित दस्तऐवज असतील ते पाहण्याचा अधिकार आहे. तसेच नोंद वही पाहणे ज्या काय वर्षभरातल्या नोंदी आहेत नफा तोटा किंवा काय आहे खरेदी विक्री ते पाहण्याचा त्याला अधिकार आहे. व त्यांच्या साक्षांकित प्रती मिळविण्याचा अधिकार असतो. त्यांच्या झेरॉक्स कॉपी मिळविण्याचा सुद्धा सभासदांना अधिकार असतो. उदाहरणार्थ उपविधीची प्रत. उपविधी म्हणजे नियमावली जे काय नियम ठरलेले आहेत ते घटनापत्रक नियमावली ते मिळविण्याचा अधिकार. मागील वर्षांचे ताळेबंद पत्रक मागील वर्षांचे बॅलन्सशीट मिळविण्याचा अधिकार आहे. तसेच नफा तोटा पत्रक ही मिळविण्याचा अधिकार आहे. तसेच सभासद नोंद वही जेवढे सभासद आहे त्यामध्ये सभासदांचे नाव पत्ता तेही त्याला पाहण्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यात शेवटी सभेचे इतिवृत्त जे काय सभेमध्ये ठराव मांडले जातील आणि त्याचं या ठिकाणी ठरावामध्ये ठरावाचं रूपांतर जे काय आहे लिखित ठराव असतील ते इतिवृत्त पुस्तकात नोंदवले जातील आणि त्यानुसार त्याच्यासुद्धा एक प्रत मिळविण्याचा अधिकार सभासदांना आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सभासदांचे एकूण 7 अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये बघा पहिला अधिकार भाग प्रमाणपत्र मिळविणे. दुसरा अधिकार आहे सभेबाबत अधिकार. तिसरा अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. चौथा अधिकार आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. पाचवा अधिकार आहे लाभांश कॉमा वस्तू व सेवा मिळविण्याचा अधिकार. सहावा अधिकार आहे वारसांबाबत अधिकार. आणि सातवा अधिकार आहे इतर अधिकार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सभासदांचे एकूण 7 अधिकार आपण या तासाला अभ्यासले. आता तुम्ही काय करायचे ही डायग्राम व्यवस्थित काढायची आहे नोटबुकवरती आणि त्या पद्धतीने त्याच्या नोट्स पण काढणं अपेक्षित आहे. कारण हे काय जे सभासदांचे अधिकार दिलेले आहे एक दोन वेळी विश्लेषण आहे ते पूर्ण विश्लेषणसुद्धा तुम्ही लिहा. काही शंका असतील तर विचारा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी
सभासदांचे अधिकार आज आपण अभ्यासले. आता पहिल्या प्रकरणामध्ये उजळणी वजा भाग ऐका. सभासद, सभासदाचा अर्थ, त्याची व्याख्या, सभासदांच्या पात्रता, सभासदांचे प्रकार आणि आत्ता अभ्यासलेले सभासदांचे अधिकार, असे एकूण सहा घटक सभासदाविषयी अभ्यासले. नंतर पुढील लेक्चरला आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या, जसे अधिकार दिलेले संस्थेने तसेच सहकारी संस्थेने सभासदांवर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, काही बंधनं टाकलेली आहेत, ते सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये मागील क्वेश्चनचा जर विचार केला क्वेश्चन पेपरचा, तर या ठिकाणी तुम्हाला सभासदाचा अर्थ किंवा सभासदांची व्याख्या, अधिकार आणि जबाबदाऱ्या असा 10 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा घटक आहे, सभासदांचे अधिकार. आणि पुढील तासाला आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या अभ्यासणार आहोत. तुम्ही या पद्धतीने काय करा की नोट्स काढा, हे डायग्रॅम काढून व्यवस्थित अधिकार 7 आहेत ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित रोजच्या रोज जे काही घटक होतो आहे त्याच्या नोट्स काढा, अभ्यास करा, जे काही शंका असतील त्या परत परत विचारा. ठीक आहे, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. पुढील भाग आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जरी कुणाला काही शंका असतील तरी त्यांनी या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला तुमच्या शंका विचारायच्या आहेत. ठीक आहे, धन्यवाद.